रामोल कोल्ह्यांसोबत राजकीय चर्चा झाली नाही असं निलेश लंकेंनी म्हटलंय. कोल्ह्यांच्या नगरमधील कार्यक्रमाबाबत आमच्यामध्ये चर्चा झाल्याचं निलेश लंकेंनी म्हटलं. आमदार निलेश लंके हे सकाळपासूनच जे आहेत ते राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. थेट बोलण्यासाठी आमदार निलेश लंके आहेत. सकाळपासून चर्चा होती, आपला फोन लागत नव्हता, आपली अमोल कोल्हे यांच्याशी भेट देखील झालेली आहे. काय नेमकी परिस्थिती आहे, खरंच आपण शरद पवार गटामध्ये जाणार आहात, नेमकी काय? अजून काय नाही, मी झोपत असतानीच मला काही मीडियावाल्यांचे आपल्या सहकाऱ्यांचे फोन आले, तर तुम्ही प्रवेशाला गेले की मी नाही रा, मी झोपलोय म्हणून. अजून काय अशी चर्चाच नाही, आधी तशी काहीच चर्चा नाही. सकाळी अमोल कोल्हे यांची देखील भेट झाली, नेमकी चर्चा काय? भेट झाली म्हणजे अमोल कोल्हेंचं शिवपुत्र संभाजी महाराजांचं मान ते आपण नगरला ठेवलो एक चार दिवसापूर्वी, आणि भेट झाल्यानंतर चर्चा झाली काय महानाट्य कशा पद्धतीने झालं, बाकी काय असं राजकीय चर्चा नाही झाली. अमोल कोल्हेंशी जर का राजकीय चर्चा करण्याचं काय तसा काय असा डायरेक्टली संबंध येत नाही ना. सकाळी आपली गाडीची जी एंट्री आहे तर ती शरद पवार यांच्या घराच्या तिथे झाली असं बोललं जात नाही नेमकी तर नाही नाही कुणी काही सांगत गाडीची एंट्रीच काय संबंध, मी जर गेलोच नाही तिथं एंट्री कुठून व्हायची, आणि विशेष म्हणजे माझीच गाडी आज आहे ना माझ्याकडे, त्याच्यामुळे काय दुसरी गाडी असते ठीक आहे भाऊ, गाडी बदलून गेले हे गेले ते गेले, पण मी जी माझी जी गाडी आहे तीच गाडी माझ्या काय, त्याच्यामुळे तर काय माझी गाडी तर लक्षात येते सगळ्यांना. भविष्यामध्ये असं घडू शकतं की मग पुन्हा तुतारी आपल्या हाती राहील, कारण ठरून अशा काही गोष्टी होत नाही. काय असतं मी अजून त्या गोष्टीचा विचारत नाही केला. मला जर आहे ना एखाद्या ठिकाणी एखाद्या गावाला जायचंच नाही, तिथं ऍड्रेसच विचारायचं भानगडीत पडायचं नाही ना. हे होते आमदार निलेश लंके. कॅमेरा पर्सन प्रसाद सर, सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.